एनडीए आणि भाजपने एकमेकांविरोधात आता आंदोलन केलेली आहेत. काँग्रेसने जंतर मंतरवर लोकशाही बचाव आंदोलन केलं. यावेळी रॅली काढून काँग्रेसने सरकारचा निषेध केला. यावेळी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी आणि माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मोदी खोटी स्वप्न दाखवून सत्तेत आल्याची टीका सोनिया गांधींनी केली. जीवनात आपण बराच संघर्ष केला मात्र कधी हार मानली नसल्याचं सोनियांनी यावेळी सांगितलं. या रॅलीनंतर जंतर मंतरवरून संसदेच्या दिशेने निघालेल्या काँग्रेसच्या आंदोलकांना पोलिसांनी रोखलं. यावेळी संसद मार्ग पोलीस ठाण्यामध्ये जाऊन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी आणि दिग्गज नेत्यांनी प्रतिकात्मक अटक करून घेतली. मात्र थोड्याच वेळात या नेत्यांची सुटका करण्यात आली. तर दुसरीकडे एनडीएनं काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन केलं. संसदेतलं महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर गांधीगिरी करत एनडीएच्या खासदारांनी काँग्रेसच्या भ्रष्टाचाराचा निषेध केला. हमें डराने की, बदनाम करने की कितनी भी कोशिश ये लोग कर ले, लेकिन हम झुकने वाले में से नहीं है. मुझे तो जिंदगी ने सिखाया है संघर्ष करना है. हमने तो हमेशा से ही सभी तरह की चुनौतियों का सामना किया है. अगर ये लोग समझते हैं कि कांग्रेस को लोकतंत्र की रक्षा के लिए उसके बुनियादी रास्ते से हटाया जाना आसान है, तो उन्हें मालूम ही नहीं कि कांग्रेस जन किस मिट्टी के बने हैं. मोदी जी ने कहा था 2 करोड़ युवाओं को मैं रोजगार दूंगा हर साल. पिछले साल 1.3 लाख लोगों को रोजगार मिला हिंदुस्तान में. 1.3 लोगों 130,000 1,30,000 लोगों को रोजगार मिला. मतलब हर रोज मेक इन इंडिया के प्रोग्राम ने हिंदुस्तान में 350 लोगों को रोजगार दिया है. यह है मोदी जी की देन. जब से भारतीय जनता पार्टी की सरकार सत्ता में आई तो इसका एक ही मकसद, एक ही नारा था, एक भारत जहां से कांग्रेस का सफाया हो जाए, कांग्रेस मुक्त भारत की वो रोज रोज बातें करते हैं. लेकिन मैं मोदी जी से और उनकी सरकार के लोगों से ये कहना चाहता हूं कि कांग्रेस तो भारत की आत्मा है और कांग्रेस पे 1885 से लेकर अब तक कई लोगों ने हमले किए, कई लोगों ने इसे कमज़ोर करने की कोशिशें की, लेकिन वो इसमें नाकाम रहे. तर आज दिल्लीमधले सगळे अशा प्रकारे आंदोलनानं हे रस्ते आज गजबजले. एकंदरीतच जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून काय नेमकं आज झालेलं आहे दिल्लीमध्ये. राम, आज आपण बघतोय की दिल्लीमधले रस्ते आज वेगवेगळ्या आंदोलनांनी गाजलेत, गजबजलेत. खरं तर काँग्रेसचे बरेच हायप्रोफाईल नेते सुद्धा आंदोलनामध्ये उतरले होते. लोकशाही बचाव हे आंदोलन होतं, तसंच भाजपनं सुद्धा काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरोधात आंदोलनं केली. काय काय नेमकं आज राजधानीमधल्या रस्त्यांवर घडलंय? आमच्या प्रतिनिधींकडून आपण वेळोवेळी याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न करू. मात्र दिल्लीमध्ये आज अशा प्रकारे आंदोलन झाले. काँग्रेसनं जंतर मंतरवर लोकशाही बचाव मार्च काढला, तर भाजपनंही काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरोधात गांधीगिरी करत आंदोलन केलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.